आता पाहूयात राज्यातील बातम्या फास्ट. देशातल्या 5 लाख बँक कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी सुट्टी येत असल्यानं सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. परिणामी लाखो ग्राहकांची परवड होणार आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, त्रावणकोर, मैसूर, हैदराबाद आणि पतियाळा या 5 बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याच्या धोरणाविरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज संघटनेनं संपाची हाक दिली. ठाण्याच्या दिघा परिसरातील अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या 30,000 रहिवाशांचा जीव अद्याप टांगणीला असून मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या राज्य सरकारनं या प्रकरणी अद्यापही कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही. त्यामुळे दिघा प्रश्नी सरकार खरंच गंभीर आहे का असा सवाल दिघावासियांकडून विचारला जातोय. दिघा परिसरातील जवळपास 96 इमारतींना एमआयडीसीनं अनधिकृत ठरवून या इमारतींवर कारवाईची नोटीस बजावली. या प्रकरणी दिघावासियांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानं सरकारला आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले होते. आज कोर्टात यावर सुनावणी होणार असून अद्यापही राज्य सरकारनं कोर्टात आपलं म्हणणं सादर केलेलं नाही. आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत देऊ अशी घोषणा विद्यमान युती सरकारनं केली होती. मात्र प्रत्यक्षात आधीच्या सरकारपेक्षा कमी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती मदत द्यायची याबाबत सरकारनं निर्णय घेतला आहे. गेल्या सरकारपेक्षा 3,500 ते 7,000 रुपये कमी अशी ही मदत आहे. एकूणच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची चर्चा यामुळे होते. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून अभिनव आंदोलन करण्यात आलं. महाविद्यालयातील विद्यार्थी सरकारला पत्र लिहून त्यांच्या भावना कळवणार आहेत. औरंगाबादेतील सर्वच महाविद्यालयात पत्राची मोहीम राबवली जाणार आहे. सुमारे 50,000 पत्र सरकारला पाठवण्यात येतील. बरखास्त सहकारी बँकांच्या संचालक मंडळाला निवडणूक लढवण्यास 10 वर्षांच्या बंदी घालण्याच्या निर्णयाबद्दल शरद पवारांनी सरकारवर टीका केली. खासगी बँकांना देखील तोटा होतो म्हणजे हा भ्रष्टाचार नाही, त्यामुळे संचालक मंडळावर कारवाई करताना दुसरी बाजू जाणून घ्यायला हवी असं पवारांनी म्हटलंय. तर सहकारी बँकांबद्दलचा निर्णय राजकीय हेतूनं घेतलेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 दारूबंदी लागू करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील लिकर संघटनेनं प्रथम नागपूर उच्च न्यायालयात धाव घेत हा निर्णय रद्द बादल ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. यावर निर्णय प्रलंबित असताना संघटना आणि अन्य काही याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं यावर नागपूर उच्च न्यायालयानं निर्णय घ्यावा असे निर्देश दिले आहेत. पुण्यात FTIIवरून पुन्हा एकदा महाभारत सुरू झालंय. गजेंद्र चव्हाण यांना FTIIच्या विद्यार्थ्यांचा विरोध कायम आहे. गजेंद्र चव्हाणांविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलं. यावेळी गजेंद्र चव्हाण वापस जाऊच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. आदिवासी विकास विभागातील स्वेटर खरेदीमध्ये विलंब झाल्याची कबुली बुधवारी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी झी मीडियाकडे दिली. निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र ज्यांच्यासाठी स्वेटर घेतलं जातंय ते विद्यार्थी थंडीत कुडकुडत एक एक दिवस पुढे ढकलत आहेत. विद्यार्थ्यांच्या अक्षरशः हाल होत आहेत. आदिवासी विभाग केवळ स्वेटर गणवेश पुरवण्यातच अपयशी ठरला नाही तर विद्यार्थ्यांना शौचालय, आंघोळीसाठी गरम पाणी या मूलभूत सुविधा तिथं मिळत नाहीत. अनुदानित आश्रमशाळेत सोलर वॉटर हीटर बसवण्यात आला आहे. मात्र सुरुवातीपासूनच सोलर हीटर बंद असल्यानं विद्यार्थ्यांना ऐन थंडीत कुडकुडत गार पाण्यानं आंघोळ करावी लागते. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाला धर्मादाय आयुक्तांनी दणका दिला. अण्णा हजारेंचं विश्वस्त मंडळ निलंबित करण्यात आले. भ्रष्टाचार विरोधी हे शब्द वगळावेत असे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले होते. मात्र त्याबाबत निर्णय न घेतल्यानं ही कारवाई करण्यात आली. पुढील कारवाई होईपर्यंत प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आले. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेत समावेश असणाऱ्या कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी आतापर्यंत 8.5 कोटीहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली. पण हा निधी योग्य रीतीनं खर्च केला नसल्याचं माहिती अधिकारात उघडकीस आलंय. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून आलेला हा निधी योग्य रीतीने खर्च न केल्यामुळे रंकाळ्याचं दुखणं आजही कायम आहे. मुंबई महापालिकेच्या वतीनं घाटकोपर पश्चिम इथं हरित कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. रोज 16 टन ग्रीन वेस्टवर प्रक्रिया करून 8 ते 10 टन पॅलेट्स आणि ब्रिकेट्सची निर्मिती चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लीडरशिप या संस्थेच्या सहाय्यानं केली जाते. याचा उपयोग कारखान्यांमधील बॉयलर पेटवण्यासाठी होतो.
इंदापूरमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या 9 वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली. तहसीलदार सूर्यकांत येवल्यांच्या पथकाने बेकायदेशीरित्या वाळू चोरून घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. भिगवण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाळू उपशामुळे तिथल्या पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं होतं. निसर्गप्रेमींनी याविरोधात थेट मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. मुलांचे फाजील लाड पुरवणाऱ्या पालकांनो जरा ही बातमी नीट पहा. मागितलेली गाडी घेऊन दिली नाही म्हणून रत्नागिरीतल्या 16 वर्षीय मुलानं आपल्याच अपहरणाचं नाट्य रंगवलं. 5 लाख रुपयांसाठी साखरतर इथं राहणाऱ्या मेहरानं आपलं अपहरण झाल्याचा खोटा फोन घरी केला. पैशांसाठी केलेला हा बनाव रत्नागिरी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेनं अचूक हेरला. 4 ते 5 जणांनी माझं अपहरण केलं आहे, माझ्या सुटकेसाठी 5 लाख रुपये मागत असल्याचं त्यांनी आईला फोनवरून सांगितलं होतं. हे पैसे दिले तर अपहरण करते मला चंपक मैदानात सोडतील असा कांगावा मेहरान यांनी केला होता. अपहरण झालेल्या मेहरानसाठी संपूर्ण जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली होती. मेहरान पोलिसांना सापडल्यानंतर काही तासांनी पोलिसांनी आणि पालकांनी मेहरानला तुझं अपहरण कुणी केलं असं विचारलं असता मेहरान यांनी आपण हा बनाव रचल्याचं मान्य केलं. मुंबईत 2 लाखांच्या खंडणीसाठी एका 6 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी 2 तासात बेड्या ठोकल्या. रिक्षाचालक रफिक शेख यांच्या आयन या मुलाचं मंगळवारी अपहरण करण्यात आलं होतं, मात्र पोलिसांनी तत्काळ पावलं उचलत आरोपी महेश भागवत याला अटक केली. अकोल्यातल्या अकोट फैल भागात 1 रिव्हॉल्व्हर आणि 4 जिवंत काडतूसं पकडण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शेगावमध्ये 2 आरोपींना अटक केली. गोपाल उर्फ गोलू उरकुडे आणि राहुल शिरसाट अशा या 2 आरोपींची नावं आहेत. रिव्हॉल्व्हर आणि काडतूसं घेऊन येत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले. पंढरपूरमधील भादुले चौकात सोमनाथ टाकणे या तरुणाच्या डोक्यात तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. 2 वर्षांपूर्वी नगराध्यक्ष साधना भोसले यांच्या मुलीशी टाकणे यानं प्रेमविवाह केला होता. यातूनच पिता माजी नगरसेवक नागेश भोसले यांनी आपल्या पतीचा खून केल्याची तक्रार 14 महिने टाकणे यांनी पोलिसात दिली आहे. आंतरजातीय विवाहाला भोसले कुटुंबाची मान्यता नव्हती, त्यांच्यापासून जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी विवाहानंतर काही काळ सोमनाथनं पोलीस संरक्षण देखील घेतलं होतं. टाकणेला आधीच्या पत्नीपासून 2 मुलंही आहेत. कुख्यात गुंड रवी पुजारी आणि सुरेश पुजारीच्या टोळीतील चौघांना ठाणे खंडणी विरोधी पथकानं बेड्या ठोकल्यात. हे चौघेही अंबरनाथमधील एका हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार करण्याच्या तयारीत होते. संबंधित हॉटेल व्यावसायिकानं खंडणी देण्यास नकार दिल्यानं त्यांना संपवण्याच्या सूचना त्यांना मिळाल्या होत्या, मात्र सुदैवानं पोलिसांनी त्याआधीच त्यांच्यावर झडप घालून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 उच्च प्रतीचं पिस्तुले आणि 7 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. बदलापूर रस्त्यावर काळ्या पाण्याचं कारंजं पाहायला मिळालं. कल्याण MIDC महामार्गावर कात्र भागात बदलापूर MIDC क्षेत्रातील कंपन्यांचं रसायनयुक्त सांडपाणी वाहून नेणारी CAT प्लँटची पाईपलाईन काल दुपारी अचानक फुटली आहे. या पाईपलाईनमधील पाण्याचं प्रेशर एवढं होतं की रस्त्यावर अक्षरशः सुमारे 20 ते 30 फूट उंच पाण्याच्या कारंजाचं स्वरूप आलं होतं. या पाईपलाईनमधील 1000 लिटर रसायनयुक्त सांडपाणी संपूर्ण रस्त्यावर पसरलं होतं. जवळपास 1 तासानं MIDC चे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दुरुस्तीचं काम सुरू केलं, मात्र त्याआधी संपूर्ण परिसरात रसायनयुक्त सांडपाणी पसरलं होतं. लासलगाव पोलिसांनी एका हत्येचा छडा केवळ 18 तासात लावला. निफाड तालुक्यातील शिरवाडे फाट्याजवळील शेतात रोहन दिवेची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी जागेची पाहणी केल्यानंतर त्यांना तिथं सिमकार्ड मिळालं आणि हत्येचा छडा लागला. पोलिसांनी तुषार गडाक याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं हत्येची कबुली दिली. चोरलेल्या बाईक विक्रीचे पैसे कमी दिल्यावरून रोहन आणि इतर चौघांमध्ये वाद झाले होते. यातून रोहनची हत्या करण्यात आली. पोलिसांनी चौघांना अटक केली. अमेरिकेच्या इंडियन डेव्हलपमेंट सर्व्हिसेस ऑफ शिकागो आणि लातूरच्या आदर्श महिला गृहउद्योग यांच्या वतीनं लातूरमध्ये हुंडा विरोधी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. हुंडा विरोधी कायदा अस्तित्वात असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात हुंडाबळीच्या घटना आजही घडत आहेत. तर हुंड्यामुळे महिलांना त्रास होत असेल, मुली छेडछाडीमुळे त्रस्त असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी नीलम गोरे यांनी केलं. तसंच माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या 140 शिफारशींची मुख्यमंत्र्यांनी अंमलबजावणी करावी अशी मागणी नीलम गोरे यांनी यावेळी केली.
आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासनाकडून दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता गेल्या 6 महिन्यांपासून मिळालेला नाही, त्यामुळे अखेर विद्यार्थ्यांनी नंदुरबार प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला. शासन स्तरावरूनच उदरनिर्वाह भत्ता आला नसल्यानं मोलमजुरी करून गुजारा करण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर ओढावली. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाला धर्मादाय आयुक्तांनी दणका दिला. अण्णा हजारेंचं विश्वस्त मंडळ निलंबित करण्यात आलंय. भ्रष्टाचार विरोधी हे शब्द वगळावेत असे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले होते, मात्र त्याबाबत निर्णय न घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पुढील कारवाई होईपर्यंत प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आले. कल्याणमध्ये चड्डी बनियन गँगनं अक्षरशः हैदोस घातला. या गँगनं एकाच वेळी 3 घरं फोडली आहेत. या गँगनं कल्याणच्या सर्वोदय इमारती दरोडेखोरांना रोखण्यात गेलेल्या वॉचमनवर हल्ला केला. या हल्ल्यात वॉचमन गंभीर जखमी झालाय. सीसीटीव्हीमध्ये ही थरारक घटना कैद झाली आहे. हिंगोली शहरात एटीएम फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली. गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा एटीएम फोडीची घटना समोर आली. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्यात आलं. या एटीएममधून 20,36,000 रुपये चोरट्यांनी पळवलेत. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून गॅस कटरनं एटीएम फोडण्यात आलं. अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला नागपुरात सुरुवात झाली. 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील एकूण 44 विविध कुस्ती संघटनांच्या 704 मल्लांनी भाग घेतला. एकूण 8 विविध वजनी गटांमध्ये ही लढत होते. अंतिम लढत येत्या रविवारी होणार आहे. नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरात ही संपूर्ण स्पर्धा सुरू झाली. यात विजयी मल्ल्याला परंपरेप्रमाणे चांदीची गदा भेट म्हणून देण्यात येईल. नागपुरात सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 2 खेळाडूंनी उत्तेजक द्रव्य घेतल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाची चौकशी केली जात असून जे कोणी उत्तेजक द्रव्य घेतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. खेळाडूंची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचं देखील पालकमंत्र्यांनी सांगितलंय. हेमलकसा इथून 25 किलोमीटर अंतरावर नेलगुंडा हा अतिदुर्गम भाग आहे. आजवर तिथं शिक्षणाची गंगा कधी पोहोचलीच नाही, मात्र आता तिथं एक आगळी वेगळी शाळा सुरू झाली. ती सुरू केली बाबा आमटेंचे नातू आणि प्रकाश आमटेंचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी. बाबांनी आखलेला मार्ग अधिक प्रशस्त करत आमटेंची तिसरी पिढी मार्गस्थ झाली. निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी मुलांना समजेल उमजेल अशा भाषेत शिक्षण देणारी आणि त्यांच्या संस्कृतीचं संवर्धन करणारी अशा या साधना विद्यालय पहिल्याच वर्षी पटसंख्या त्यांची 52 झाली आहे. 5-5 किलोमीटरची पायपीट करून एकही दिवस दांडी न मारता शाळा विद्यार्थ्यांसाठी एक समृद्ध अनुभव ठरतोय. पाण्याचं आणि पिकांचं योग्य नियोजन केलं तर दुष्काळावर मात करता येणं शक्य आहे हे सिद्ध करून दाखवलंय हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव सोळकेच्या ज्ञानेश्वर सोळंके या प्रगतिशील शेतकऱ्यानं. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत सोळंके यांनी शेवग्याचं पीक घेतलंय. त्यात पिकाचं आंतरपीक घेऊन चांगलं उत्पादनही घेतलं. एकरी त्यांना 4 लाख रुपये एवढं उत्पादन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यांची शेवग्याची शेती बघण्यासाठी दूरवरून शेतकरी येतात. शेवग्याची शेती हिंगोली जिल्ह्यात येते आणि शेतकऱ्यांना मान्य नव्हतं. सोळंकेच्या शेवग्याला अधिक मागणी असून त्यांना इतर शेवग्याच्या तुलनेत डबल दर मिळतोय. नाशिकच्या HPT महाविद्यालयाच्या वृत्तपत्र आणि जनसंज्ञापन विभागात जगभरातील विविध भाषेतील 700 वर्तमानपत्रांचं अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलंय. पत्रकार दिनाचं औचित्य साधून हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून तमिळ तेलुगू उर्दू फारसी पंजाबी नेपाळी अशा विविध भाषांची तोंड ओळख विद्यार्थ्यांना होते. पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन विस्तारित व्हावा, वर्तमानपत्राची मांडणी सजावट कशी असते, छपाई तंत्र कसं असतं याविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळत असल्याने विद्यार्थी समाधान व्यक्त करतात. पुढील 3 दिवस हे प्रदर्शन सुरू राहील. मूळचे श्रीरामपूरच्या असणाऱ्या मोतीराम जठार यांनी 1913 सालच्या ज्योतिर्विजय साप्ताहिकापासून ते आत्तापर्यंतचे विविध वर्तमानपत्रं त्यांनी संग्रहित केली आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सांस्कृतिक चळवळ जोपासण्याचा वसा घेतलेल्या दिवंगत पंडित पद्माकर कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिन निमित्तानं संगीत महोत्सव समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात पंडित शौनक अभिषेकी आणि आरती अंकलीकर टिकेकर यांच्या बहारदार गायनाची पर्वणी रसिकांना अनुभवता आली. चिंचवड इथल्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम रंगला.
पठाणकोट हल्ल्यातील दोषींवर पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ सरकारचा ऍक्शन प्लॅन सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय. 72 तासात कारवाई करण्याचे शरीफ सरकारने संकेत दिलेत. या हल्ल्याचा कट पाकिस्तानातील मरकजमध्ये रचला गेला होता. या प्रकरणी भारत सरकारने मसूद अजहर याच्यासह 4 दोषींची नावं पाकिस्तानला सोपवली. त्यावेळी भारत सरकारनं पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवायचे असल्याचं सांगत सीमेवरील दहशतवादाप्रकरणी कोणतीच तडजोड केली जाणार नसल्याचं सांगितलंय. सरकारनं संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन पंधरवडाभर अलीकडे बोलवण्याचा प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवला आहे. राज्यसभा रोखून धरणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी भेट घेतली. जीएसटी आणि रिअल इस्टेट विधेयकांसह कळीच्या विधेयकांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत मंजुरी मिळावी यासाठी चर्चा केल्याचं नायडू यांनी सांगितलं. चालू वर्षाच्या अखेरीला अयोध्येत राम मंदिराचं काम सुरू होईल असा विश्वास भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केला आहे. याविषयीचा कृती आराखडा येत्या 9 तारखेला एका पत्रकार परिषदेमध्ये सर्वांसमोर ठेवला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत किंवा दोन्ही समाजात कोर्टाबाहेर तडजोड झाल्याशिवाय कुठलंही महत्त्वाचं बांधकाम होणार नाही असे स्वामींनी स्पष्ट केले. एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी दहशतवादी संघटना आयसिसकडून आपल्याला धमकी आल्याचं सांगितलंय. आयसिसनं आपल्याला तोंड बंद ठेवण्यास सांगितल्याचं ओवेसी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जर तुम्हाला आयसिसबद्दल माहिती नसेल तर चांगलं आहे, आपलं तोंड बंद ठेवा. आयसिस भारतावर लवकरच हल्ला करेल अशा प्रकारची धमकी ओवेसी यांना आली आहे. दरम्यान आपण धमक्यांना घाबरत नसल्याचं ओवेसींनी म्हटलंय. अतुल्य भारत या केंद्रीय पर्यटन खात्याच्या अभियानासाठी नवा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले. अतुल्य भारत या जनजागृती अभियानासाठी अमिताभ बच्चन यांच्या नावाला मोदी सरकारनं सर्वप्रथम प्राधान्य असल्याचं केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी सांगितलंय. तसंच अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांचीही नावं विचाराधीन असल्याचं शर्मा यांनी सांगितलं. दिल्ली सरकार ऑड इव्हन फॉर्म्युल्यावर 6 दिवसांचा डाटा कोर्टात सादर करणार आहे. ऑड इव्हन फॉर्म्युला 6 दिवसात संपुष्टात का आणू नये असा प्रश्न दिल्ली हायकोर्टानं केजरीवाल सरकारला विचारला होता. 15 दिवसांचा प्रयोग 7 दिवसातही परिणाम दाखवू शकतो असा प्रश्न उपस्थित करत दिल्ली हायकोर्टानं हा प्रयोग बंद करण्याचा सल्ला केजरीवाल सरकारला दिला होता. दरम्यान या फॉर्म्युल्यामुळे 30% प्रदूषण कमी झाल्याचा दावा दिल्ली सरकारनं केला आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं गुरुवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून सईद यांना श्वसनाचा त्रास होत होता. 24 डिसेंबरला त्यांना नवी दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुफ्ती मोहम्मद सईद हे पीडीपीचे संस्थापक होते. दरम्यान मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या जाण्यानं रिकामं झालेलं जम्मू काश्मीरचं मुख्यमंत्रीपद त्यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती यांना देण्यात येणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. चीनमधील आर्थिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजार गेल्या आठवड्यापासून घटांगळ्या खातो. 1 जानेवारी ते 7 जानेवारी या काळात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं तब्बल 1000 जास्त अंशांनी आपटी खाल्ली. चीनी चलन युआनमध्ये सातत्यानं होत असलेल्या घसरणीचा फटका जगभरातल्या सगळ्याच बाजारांना बसतोय. युआन सध्या 2011 नंतरच्या नीचांकावर पोहोचलाय. दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष झाल्याच्या निमित्तानं चार्ली हेब्दो या मासिकाचा विशेष अंक काढण्यात आलाय. फ्रेंच मासिक चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ल्या झालेल्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय. त्यानिमित्तानं विशेष अंक प्रकाशित करण्यात आलाय. या हल्ल्यात चार्ली हेब्दोचे जवळपास सर्वच वरिष्ठ पत्रकार बळी गेले होते. सुमारे 10 लाख प्रति या विशेष मासिकाच्या छापण्यात आल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.